नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण पितृपक्षामध्ये गाणगापूर येथे आलो आहोत. आपल्याकडे बरीच मंडळी, त्यांना आपण भेटूया. नमस्कार सगळ्यांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्याकडे बरेच जण आहेत जे गाणगापूरला आता आपल्या बरोबर आहेत. आणि आता आम्ही जिथे थांबलेलो आहोत तेव्हा वासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा आहे. आणि हा याचा नंबर आहे. जर तुम्हाला गाणगापूरमध्ये यायचं असेल तर ह्या इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता. आणि आपण आता ज्यांच्या रिक्षेतनं आलो आहोत त्यांना आपण आता भेटूया. नमस्कार शिवादादा. नमस्कार. नमस्कार. परुळेकर काकांबरोबर हे नेहमी यांना कॉन्टॅक्ट करतात आणि इथे घेऊन येतात. तुम्ही किती वर्षापासून इथे रिक्षा चालवत आहे? मी 15 वर्ष. 15 वर्ष, जबरदस्त. शिवादादा, तुम्ही आता सगळ्यांना नंबर सांगा. 9902641838. काय काय तुम्ही इथे सगळ्यांना भाविकांना घडवून आणा ते सांगा. सगळं गाणगापूर दर्शन करून घेऊन येणार. गाणगापूर दर्शन आणि अष्टतीर्थ. अष्टतीर्थ, बरोबर. तर ज्यांना ज्यांना इच्छा असेल, ज्यांना ऑटोचा कॉन्टॅक्ट नंबर जर मिळत नसेल तर शिवादादांना फोन करा आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता. सुंदर असा मठ आहे मित्रांनो, जर इथे तुम्ही आवर्जून या. अतिशय कमी दरामध्ये आहे. आपण गाणगापूर येथे आत्ता पितृपक्षात आलो आहे आणि आपण छत्रपती शिवाजी टर्मिनसला रात्री 9:50 हुसेनसागर एक्सप्रेसमध्ये बसलो. स्लीपरने फक्त 400 रुपयात सकाळी 6:30 गाणगापूर रोडला पोचलो. गाणगापूर रोडपासून मंदिर 22 किलोमीटर आहे. त्यासाठी आम्ही रिक्षेने श्री वासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा येथे आलो. अगदी सुंदर कन्स्ट्रक्शन आहे बघा. इथे पण अशा रूम्स आहेत आणि एकदम कमी दरामध्ये 400, 500, 1000 रुपये असे रुपये ह्याच्यामध्ये रूम्स आहेत. तेव्हा आपण पुढे एक बघितलं, आता मध्येही स्पेस आहे. त्याच्यामध्ये काही रूम्स त्यांनी काढलेल्या आहेत. आणि मागच्या बाजूसुद्धा आहे बिल्डिंग, ती पण आता बघूया, जी आत्ता त्यांनी नवीन बांधलेली आहे. वा, ही आहे जी त्यांनी आता नवीन बांधली आहे, ज्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहेत. आता आपण वरती जाऊया आणि आपली रूम बघूया. इथे अशा हे पहिला मजला आहे, याच्यावर अशी रूम इथे काढलेल्या त्यांनी आणि आपल्याला या दोन रूम मिळालेल्या. या यात्रेमध्ये आपण अन्नदान, ब्राह्मण भोजन, लघुरुद्र, पालखी सोहळा, ब्राह्मणांना वस्त्रदान, कलेश्वर दर्शन, संगमावर संकल्प, गुडघास्नान, औदुंबरस प्रदक्षिणा, तसेच भस्माच्या डोंगरावर नवनाथाचा 40व्या अध्यायाचं वाचन व हवनविधी करणार आहोत. हे सर्व आपल्या लाडक्या परुळेकर काकांनी प्रत्येकी फक्त 4000 रुपयात बसवले आहे. चला आता पटकन आम्ही इथे फ्रेश होतो आणि इकडनं आता पुढे काय काय कार्यक्रम असेल तो आता बघूया. मंडळी, आता आपण मठातनं आपण निघत आहोत पण त्याच्या आधी ते मेन आपण ज्यांच्याबरोबर इकडे आलो आहोत परुळेकर काका, त्यांना आता आपण भेटूया. नमस्कार काका. बोला. तुमचं पूर्ण नाव सांगा पहिले. माझं नाव अनंत परुळेकर. ओके. आता मला सांगा, सगळेजण प्रेक्षक तुम्हाला बघतायत, आता आपला आजचा कार्यक्रम आणि उद्याचा कार्यक्रम काय असेल? आजचा कार्यक्रम आता आपण नाश्ता करून जे लोक तर्पणविधी श्राद्ध करतील त्यांच्यासाठी आहे. ज्यांचा तर्पणविधी नसेल त्यांना कालेश्वर मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करायचा आहे. हॅलो. त्याच्यानंतर दुपारी आपण माधुगिरी वाढणार आहोत. जमल्यास आजच्या दिवसामध्ये लघुरुद्र एक तरी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुपारच्या नंतर आपला कार्यक्रम माधुगिरी वाढल्याच्या नंतरचा कार्यक्रम आहे की 4 वाजता भस्माच्या डोंगरावर जायचं आहे. तिथे नवनाथांचा 40व्या अध्यायाचं हवन केलं जाईल आणि संगमावर गुडघा स्नान करून त्यामध्ये संकल्प केला जाईल असं तऱ्हेचं. आणि संध्याकाळी 6:30 पालखीला येणार. मग तो कार्यक्रम आजच्या दिवसाचा झालेला आहे. उद्या पिंडदान करतील लोक, त्याच्यानंतर लघुरुद्र करतील, ब्राह्मण भोजन, ब्राह्मण सुवासिनीची ओटी भरणं वगैरे तो कार्यक्रम उद्या होईल. आणि त्याच्यानंतर ब्राह्मण भोजन झाल्याच्या नंतर आपण अक्कलकोटला पारायण करू. अक्कलकोटवरनं सिद्धेश्वर, सिद्धेश्वरवरनं सोलापूर रेल्वे स्टेशन. ओके. सुंदर सुंदर. तर अशा रीतीने काकाने हा प्रोग्राम केलेला आहे. आणि काका मला सांगा, तुमची यात्रा पण निघते ती कधी निघते आणि किती लोक सांगा? मार्गशीर्षमध्ये आमची यात्रा निघते आणि त्या यात्रेमध्ये तळागाळातल्या गरीब लोकांसाठी आहे ती. तर ते यात्रेचं शुल्क 3500 आहे आणि
ती यात्रा मार्गशीर्षमध्ये निघते. त्या यात्रेमध्ये जवळजवळ 1,250 तरी लोक असतात. वाव, जबरदस्त. आणि आत्ता आपण जे ह्या 2 दिवसात जेवढं कार्यक्रम आखलेला आहे तो सगळा कार्यक्रम तेव्हा पण फक्त पिंडदान सोडून बाकी सगळं कार्यक्रम सहकार्यक्रम तिथे मोठं हवन पण होणार. ओके. त्या टायमाला मार्गशीर्षमध्ये ब्राह्मणांद्वारे दत्तमाला मंत्राचं हवन वगैरे होतं, रुद्राचं हवन होतं, एक दोन आवर्तनं होतं आणि ते सगळं होतं. त्याच्यानंतर ब्राह्मण भोजन आहे, हळदी कुंकू समारंभ आहे, त्यानंतर भस्माच्या डोंगरावर हवन आहे, संगमावर संकल्प होईल, अशा तऱ्हेचे विधी होतील. अक्कलकोटला शिधा वगैरे देण्याचा कार्यक्रम होतो आणि तिथून मग सिद्धेश्वर मंदिरवरनं तो सोलापूर. आणि ही काय अनेक लोक ही कामगार वर्गातले आहेत, काम करणारी लोक आहेत, त्यांच्यासाठी ही 1.5 दिवसाची यात्रा आहे. हा, त्या 1.5 दिवसामध्ये एवढं सगळं करायचं, एक थोडीशी दमचक करणारी यात्रा आहे. हा, कारण हॅक्टिक आहे ते, त्यामुळे सगळ्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. आणि बहुतेक माझे जे सगळे यात्रेकर आहेत ते समजदार आहेत, त्यांच्यामध्ये इकडे तिकडे कोण होत नाही. बरोबर, 3:30-3:30 उठून लोक मार्गशीर्ष यात्रेमध्ये जे लोक येत असतात त्या ते सगळे लोक मंदिर पाणी घालून धुण्यापासून, रांगोळी काढण्यापासून, जवळजवळ 100-200 दिवे लावण्यापासून ते सगळं करतात. तिथले आराधना महाराजांची, प्रदक्षिणा, तिथे काही लोक वाचन करायला बसतात, काही लोक जपजाप्य करायला राहत बसतात, असं ते मार्गशीर्ष यात्रेमध्ये रेलचं असते. सुंदर सुंदर, खूप छान माहिती दिली आता. ॲक्च्युली खरंच आहे की 1,250-1,500 लोकांची एवढ्या लोकांची योजना करणं म्हणजे खरंच अवघड आहे, म्हणजे त्यासाठी खरंच स्किल पाहिजे. तर आता इथून आम्ही जातो, नाश्ता करू आणि नंतर पुढचा आपण प्रवास बघू. चला. म्हणजे आपण मंदिरात तर नंतर जाणारच आहेत, आत्ता आपण कलेश्वर मंदिरात जाणार आहोत आणि कलेश्वर मंदिरात जाऊन आपण दर्शन घेणार आहोत. चला आता. इकडनं आपण मंदिराकडनं आलो इकडनं आणि इथे बघा, इथे बोर्ड लागलेला आहे कलेश्वर मंदिर. तर हा रस्ता जो जातोय तो कलेश्वर मंदिराकडे चाललाय. मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया आणि आपण अभिषेक सुद्धा करूया आणि नंतर द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि वन्न बघूया आपल्याला मंदिर कसं दिसतंय. मंडई, आपण कलेश्वर मंदिरामध्ये आलो आहोत आणि मागे दिसते बघा शनी मंदिर आहे. आपण शनेश्वराचं दर्शन घेऊया पहिले. प्रदक्षिणा घालूया. कलेश्वराचं दर्शन घेतलं आपण आणि बाजूला दुर्गा पार्वतीचं मंदिर आहे. चला, आता इथून द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि वन्न बघूया आपल्याला काय दृश्य दिसतं. आपल्या कलेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आमचा अभिषेक सुद्धा झालेला आहे. आतमध्ये शूटिंगची परवानगी नव्हती त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण आता इकडनं आपण निघत आहोत आणि आता परत आपण मंदिराकडे जाऊया. चला, आता परत आपण मंदिरापाशी आलो आहोत. तेव्हा मागे आपल्याला हे मंदिर दिसतंय आणि इथे आपल्याला गायी पण दिसत आहेत समोर आणि आपण इथे अन्नदान करणार आहोत. माधुरी जिथं म्हटलं, आता 12 वाजता आरती चालू होईल, जी 12:30 संपेल.
साडेबारा संपल्यानंतर आपण माधुरी वाटणार आहोत. त्यांना आतमध्ये गेल्यानंतर डावीकडे कुलकर्णी ताई आहेत, आपण जाऊन भेटणारच आहोत त्यांना. आपण तिथे उभं राहणार आणि सगळ्यांना इथे लाईन लागेल आणि सगळ्यांना आपण माधुरी देणार आहोत. त्याच्या आधी आपण आतमध्ये जाऊन बघूया आता मंदिर. मंडळी सगळ्यात उत्तम सेवा म्हणजे अन्नदान जे आता चालू झाली आहे. गाणगापूर ग्रामी श्री दत्तगुरु म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे. गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही, उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात. पूर्ण ब्रह्मा सुंदर असं सुगराज जेवण आहे, पहिले खाऊन घेऊया, भूक लागली जाम. आपलं सुंदर असं जेवण झालेलं आहे आणि आता आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि वर्ण बघूया मंदिराचं एरियल व्ह्यू ने काय दिसतं. चला मंडळी आता आपण जात आहोत भस्म्याच्या डोंगरावर. चलो आता एवढ्या गाड्या तयार झाल्या आहेत. मंडळी आता आपण भस्म्याच्या डोंगरपाशी पोहोचलेलो आहोत. वैद्य बोर्ड लिहिलाय भस्म्याच्या डोंगरमध्ये. इथे लिहिलं आहे बघा, श्री परशुराम यज्ञभूमी. भस्म्याच्या डोंगरबद्दल इथे माहिती दिलेली आहे. हा पूर्ण आहे तो भस्म्याचा डोंगर आहे. आता डोंगर काही राहिलेलाच नाही आहे, सगळ्यांनी भस्म काढून नेल्यामुळे पठारच फक्त राहिलेलं आहे. तर आता एक जागा आपण बघू. आणि जर तुम्ही बघितलं तर ही तुम्हाला माती वाटती आहे, पण ही ॲक्च्युली माती नाही आहे, हा खरं भस्म आहे. हे बघा, ही माती नाही आहे, हे भस्म आहे खरं. तर आता इथे आपण नवनाथांचा 40वा अध्याय इथे आपण वाचणार आहोत आणि इथे यज्ञ करणार आहोत. त्याच्यामध्ये कापूर आपण आणलेला आहे, त्याची आहुती आपण देणार आहोत. तर आता एक जागा निवडूया, पहिले आपण तिथे जाऊया, नमस्कार करूया आणि एका ठिकाणी बसून आपण यज्ञ करूया. चला चरण स्पर्श पावन झालेल्या हो
गांगापूर क्षेत्रातील भस्माच्या डोंगरावर आमच्या कुटुंबाचे घटक म्हणून या ठिकाणी हजर आहोत. आपण हवन का केलं जातं तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हवेमध्ये जे जम्स असतात किंवा काही व्हायरल असतं त्याचं हवन हे दर 6 महिन्यांनी घरामध्ये करावं. अग्नीचा वास पृथ्वीवर असायला पाहिजे असं 6 महिन्यांनी एकदा तरी हवन करावं असं शास्त्र आहे. आपण जेव्हा आध्यात्मिकदृष्ट्या हवन करतो तेव्हा त्या त्या देवतेनं आव्हान करतो त्या त्या देवतेंपर्यंत पोहोचवण्याचं काम अग्निनारायण करतात. स्वाहाकार लावलेला म्हणजे स्वाहादेवी ज्यांचं जे आहे तर ती त्या मंत्राद्वारे त्या त्या देवतेपर्यंत पोहोचवण्याचं काम अग्निनारायण करतात. म्हणून आपण हवन करावं आध्यात्मिकदृष्ट्या. या ठिकाणी जे हवन केलं जाईल ते नवनाथ या महान ग्रंथातील 40वा अध्यायाचं हवन केलं जाईल. तत्पूर्वी 5 गायत्री मंत्राच्या आहुत्या दिल्या जातील आणि त्याच्यानंतर हे हवन सुरू. महाराज आपल्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही नवनाथ या महान ग्रंथातील हवन करीत आहोत. यासाठी आम्ही अग्निनारायणाला आवाहन करीत आहोत. हे अग्निनारायणा आपण या ठिकाणी प्रगट होऊन आम्ही ज्या मंत्राद्वारे किंवा नवनाथ अध्यायातील ओवीला स्वाहाकार लावू त्या त्या देवतेपर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करता या न्यायाने आम्ही हे हवन या ठिकाणी सुरू करीत आहोत. या हवनासाठी आमची ग्रामदेवता कुलदेवता वास्तुदेवता जागेवाला आणि आमचे पूर्वज या सर्व शक्त्यांना या ठिकाणी आव्हान करीत आहोत. या सर्व शक्त्यांनी हजर राहून आमच्या या हवनाला सहाय्य करावं अशी मनोभावे कळकळीने कारुण्य भावेने आपल्या सर्व शक्त्यांच्या चरणी प्रार्थना करीत आम्हाला आयु आरोग्य ऐश्वर प्राप्त हो आमच्यावर ग्रहपीडा शारीरिक पीडा मानसिक पीडा अन्य कुठल्याही वाईट शक्त्यांचा प्रादुर्भाव झाला असेल तर ते या हवनाद्वारे हो अशी कळकळीने कारुण्य भावेने महाराज आपल्या चरणी प्रार्थना करीत आहोत. आपण करुणाकर आहात, दयाघनात वात्सल्य मूर्ती आहात, म्हणजेच आईचं स्वरूप आहात. त्या न्यायाने आम्ही आपली अज्ञान लेकरे आहोत या हवनाद्वारे तुमच्याकडून कळत नकळत काही चुका घडल्या असतील तर आम्हाला उदार मनाने क्षमा करून या हवनाला आपणही आम्हाला सहाय्य करावं अशी मनोभावे कळकळीने आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करीतो. हे बघा आता समोर जी आपल्याला कमान दिसते याच्या आतमध्ये अमरजा भीमा संगम आहे आणि याच्या बाजूलाच इथे आपण आत्ता भस्मा डोंगरानं बाहेर पडलो आहे. चला आता आपण संगमावर जाऊया. वा मंडळी आता आपण संगमावर आलेलो आहोत. याच्या पुढे जाऊन इकडे भीमा आणि अमरजा याचा संगम आहे. इकडे आपण द्रोणाचार्यांना वर पाठवू तेव्हा आपल्याला दिसेलच. दोन नद्यांचा संगम आहे तिकडे. चला आता आपण पाण्यात जाऊया आणि प्रार्थना करूया. चल या पवित्र संगमावर पुन्हा एकदा आपल्या चरणी प्रार्थना करून आम्ही हे जल या पवित्र संगमामध्ये सोडून स्नानास प्रारंभ करीत आहोत. श्री गुरुदेव दत्त. Thank you.
मित्रांनो, सुंदर असं आपल्याला ड्रोन शॉट आपण बघितलेले आहेत आणि बाजूला असलेल्या औदू महाराज आपण दर्शन घेऊया आणि प्रदक्षिणा घालूया. चला इकडे किती सुंदररित्या त्यांनी इथे मांडणी केली. गुरुचरित्र इथे पारायण करू शकतात. पूर्णपणे वटवृक्षाच्या बाजूला त्यांनी गोल चक्रांमध्ये अशी मांडणी केली आहे. आपण प्रदक्षिणा घालूया. खूप सुंदर जागा आहे. पूर्णपणे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. एवढे जण ज्यावेळेस एका गुरुचरित्र वाचतात त्यावेळेस एक खतरनाक अफलातून एनर्जी इथे जनरेट होतीये. खूपच जबरदस्त. जर इकडे तुम्ही अमरच्या भीमासंगमला आलात तर दर्शन घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. आता इथून आपण आता मंदिराकडे जाऊया. चला मंडळी, अमरच्या भीमासंगमपासून आपण निघालो आहोत आणि आता आपण परत मंदिरापाशी आलो आहोत. आता इकडनं आता 7:30 आरती ती आता आपण बघूया. चला मंडई आपण रांगेमध्ये आहोत, दर्शन घेणार आहोत. आतमध्ये कॅमेऱ्याला अलाव नाही आहे त्यामुळे तुम्हाला इथपर्यंत गेटपर्यंत फक्त नेऊ शकतो मी. असं मंदिर आहे. गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी 22 ते 23 वर्ष वास्तव्य केले. श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्याकडे दिल्या व सांगितले या निर्गुण पादुका आहेत, परंतु निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रूपाने वास राहील. आता आरती सुरू झाली आहे. आपण प्रदक्षिणा घालूया. आता पालखी चालू झालेली आहे आणि आता पूर्ण प्रदक्षिणा मारून इकडनं येईल तेव्हा आपण दर्शन घेऊया. पालखी चालू आहे. दादा आम्ही थोडा इथे थांबू आणि आता जेवायला जाऊ. म्हणजे सुंदर असं आपली आरती पण झालेली आहे. इकडनं आपण आता जेवायला चाललो आहोत. कुलकर्णीताईंना जिथे सकाळी आपण जेवलो होतो तिथे आपण जेवायला चाललो आहोत. तर कुलकर्णीताईंना जर वेळ असेल त्यांचं थोडंसं आपण बाईट घेऊया आणि ते नंबर पण शेअर करतील आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर टाकत आहे. जर कोणाला यायचं असेल इथे जेवणाची उत्तम सोय पाहिजे असेल तर कुलकर्णीताईंकडे नक्की या. तर कुलकर्णीताईंचंही असं घर आलेलं आहे आणि आपण सकाळी इथे माधुरी वाटायला इथे बसलेलो. ते भरपूर गर्दी होती सकाळी. आता बघा इथे एकदम शुकट आहे इकडे. आणि इकडे उजव्या साईडला इथे आपण जेवायला बसणार आहोत. सुप्रभात मंडळी.
काल रात्री आमचं सुंदर असं कुलकर्णी ताईंकडे सुग्रास असं जेवण झालेलं आहे आणि आज दुसरा दिवस आहे आणि आपण आता चाललो आहोत मंदिरामध्ये. आज मंदिरामध्ये प्रोग्राम असा आहे, आपण लघुरुद्र करणार आहोत आणि लघुरुद्र झाल्यानंतर ब्राह्मण भोजन असणार आहे आणि आता आपण जाऊया मंदिरामध्ये. चला मंडळी, आता आपण मंदिरात जात आहोत. त्याच्या आधी मस्तपैकी सकाळ झालेली आहे आणि आता आपण द्रोण उडवूया इकडनं आणि सूर्यदेवताचं दर्शन घेऊया. चला मंडळी, आता आपण मंदिरापाशी आलो आहोत. मागे तुम्हाला दिसतंय इथे कळस दिसतोय सुंदर असा. मंदिरात जाऊया आपण. ते बघा, इथे गोमाता उभी आहे. आपल्याला लघुरुद्र करायचं आहे. समोरनं आता दर्शन करून घेऊया, मुख्य दर्शन. हरते श्रीगुरुदर्शनाद प्रार्थनां समर्पयामि. सर्वाणि हात पुढेकर. मण ओम ओम स्वस्ति स्वस्ति. श्रद्धा श्रद्धा. मेधा मेधा. यशः यशः. प्रज्ञा प्रज्ञा. विद्या विद्या. बुद्धि बुद्धि. श्रियं. मंडळी, सुंदर असं आपलं लघुरुद्र झालेलं आहे. आता याच्यानंतर आपण ब्राह्मण भोजन करणार आहोत. तर आता इथे थोड्या आम्ही थांबतो आणि ब्राह्मण भोजनाच्या इकडे आपण आता जाऊया. चला मंडळी, काल आपण अन्नदान केलं होतं पण काल उपास असल्यामुळे फक्त उपासाचंच होतं. आज आपण अन्नदान माधुरी परत करणार आहोत. काय काय आहे बघा. मसाले भात, डाळ, पुरणपोळी, बुंदी, जलेबी आणि शेव. आता हे उभे आहेत सगळे. जशी आरती होईल ते सगळेजण येतील, त्यांना आपण माधुरी देऊ. माधुरी पण झालेली आहे आणि आता ब्राह्मण भोजन आपण करणार आहोत. ब्राह्मण आता बसलेले आहेत. भोजन आता चालू करण्याच्या आधी हा संकल्प करतोय. सावकाश उद्या. तर कुलकर्णी ताई आहेत जे अतिशय सुग्रास जेवण बनवतात, ते आता आपल्या समोर आहेत. त्यांची पहिले ओटी भरून घेत आहेत. नमस्कार. तुमचं पहिले पूर्ण नाव सांगा सगळ्यांना. सरोजनी मल्हारराव कुलकर्णी. सुंदर. आता तुम्हाला प्रेक्षक बघत आहेत, तर आता सगळ्यांना तुम्ही सांगा इथे किती जणांची तुम्ही सोय करू शकता, कारण तुमच्याकडे आम्ही अन्न भोजन केलेलं आहे आणि खूप सुंदररित्या तुम्ही बनवता आणि खूपच टेस्टी असतं. खरंच दत्तप्रभूंचा तुमच्यावर हात आहे. आपल्या जवळ किती लोक येईल, 100 लोक पर्यंत आपण एवढंच जागाची अडचण करून घेऊन आपण बसू शकेल. बरोबर आहे, नक्की.
आणि तुम्ही अजून काय भक्तगणांना काय सांगू शकता? आपण ते भक्तगणांना तुम्हाला भिक्षा वाढायची वगैरे असते ना, आपण तयार करून देते. तुम्ही भटजी जो गेले तरी हरकत नाही, तर आपल्याला सांगितलं तर आपण तुम्हाला बनवून देऊ शकतो. नक्की नक्की. भिक्षाची वगैरे अशी एक एक प्रकारची काय त्याचे भाव असते, त्याच्यामुळे आपण करून देते तशी. नक्की नक्की. सुंदर, अतिशय काकूंचं मला खरं तर अभिनंदन करायचंय, कारण आता आम्ही जेवढ्यास मी इकडे आलेलो आहे त्यांच्या हातचं जेवण जेवढ्याशी मी गेलेलो नाही आहे. जर गाणगापूरला येणार असाल तर काकूंकडे जेवायला नक्की या. काकू तुमचा फोन नंबर? 9980784200. परत एकदा सांगा. 9980784200. सुंदर सुंदर, धन्यवाद काकू. मंडई, आता परत आपण गुरुणी महाराजांच्या मठामध्ये आलो आहोत आणि आता हा आपण व्हिडिओ थांबवत आहोत. आणि हा जो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळा नक्की शेअर करा, आणि अजून सगळ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझा एक गाणगापूरचा व्हिडिओ आहे चॅनलला, पण पितृपक्षातलं गाणगापूर दाखवण्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ बनवलेला आहे. परुळेकर काका सुंदर अशी व्यवस्था इकडे गाणगापूरला ते करतात. ज्यांना ज्यांना इच्छा असेल ते काकांना जॉईन होऊन इथे येऊ शकतात. मी परत एकदा सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो आहे, आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला काही विचारायचं असल्यास त्यांना तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. तर आता आपण व्हिडिओ थांबवतो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना